हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी राजश्री प्रभाकर साळे. हा माझ्या छोट्या मुलाचा अनुभव आहे. तो 21 वर्षी इंजिनियर झाला, केमिकल इंजिनियर, आणि नंतर त्याला ना लगेचच असं नोकरी मिळाली. तर त्या तिकडे तो 3-4 महिने गेला नोकरीवर, आणि त्याला तो एका प्रोजेक्टसाठी पंजाबला पाठवलं. एकतर मला काळजी होती, हा एकदम नवीनच आहे इंजिनियर, आताचं शिक्षण तो बाहेर आले एवढं त्या मुलाला माझ्या एवढं माहीत नव्हतं. आता हा गेलाय पंजाबला, कसं होणार पंजाबला? तर मी त्याला तेव्हा असं मोबाईल नव्हते, असं फोन होता, त्या फोनवर त्याच्याशी कॉन्टॅक्ट व्हायचा. तर त्याला भटिंडामध्ये त्याला काम होतं, भटिंडामध्ये, भटिंडा जिल्ह्यात पंजाबमध्ये. तर मी असं त्याला सांगा, तर तू नवीनच आहेस, तर तुझं हे प्रॅक्टिकल वर्क असणार, तर नेहमी कर्मचाऱ्यांबरोबर व्यवस्थित राहा, त्यांच्यात बसून तुला तुझं प्रॅक्टिकल शिकता येईल, तुझं पुस्तकी ज्ञान आहे, त्याच्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याशी तू व्यवस्थित राहायचं, वागायचं. तर त्याला तिकडे हॉटेलमध्ये होतं राहायला, आणि कॅब होती, ड्रायव्हर होता. तर तो ड्रायव्हर थोडा असा होता वयाने. तर मग एक दिवस त्याने मला फोन, मी म्हटलं कसं काय चाललं आहे, बरं अगं सगळं ठीक आहे. तो ड्रायव्हर आहे ना, तो मी गाडीत बसलो की तो का 5 मिनटं तो काय कागद काढतो, वाचतो, बघतो, आणि मग गाडी स्टार्ट करतो. माझी 5 मिनटं फुकट जातात, तू सांगते ना ओरडू नको. म्हणून मी त्याला विचारायला काय बोलायचं, मी म्हटलं नाही बोलायचं, ती 5 मिनटं तुझ्यासाठीसुद्धा असू शकते फायद्याची, चांगलंच करतो ना, देवाचं करतो, तू काय त्याला बोलू नको. पण त्याला काय राहावे ना, तो काय बघतो. म्हणून त्याने काय केलं, दुसऱ्या दिवशी बघितलं तो काय करतो म्हणून, कसला कागद आहे असं त्याला वाटलं. दुसऱ्या दिवशी मला फोन केला, हे मम्मी तुझे बापू इकडे भटिंडामध्ये. मी म्हटलं भटिंडामध्ये काय आहे ना, अगं तो कागद आहे ना, त्याच्यावर बापूंचं चित्र आहे, बापूंचं फोटो आहे, आणि तो नेहमी बापूंचं फोटोची गाडी स्टार्ट व्हायच्या आधी बापूंचा कागद काढतो, आणि तो पूजा करतो, बोलतो सगळं, आणि बंद करतो, आणि मग गाडी स्टार्ट करतो. तर मी त्याला विचारलं की हे काय आहे, कोण आहेत? मग तो कसं म्हणतो, मला कोणीतरी हे दिलं, आणि हे का ह्या हा फोटो तुम्ही असं बोला, हे बापू आहे, आणि ह्याचा मग तुम्ही जर स्मरण केलं, जर ह्यांना सांगितलं की मी आता काम चालू केलं आहे, तर तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम येणार ना, असं कोणीतरी त्यांना सांग का म्हणून सांग कागद दिला होता. तो सांगतो, साहेब देखो हे ऐसा आहे, हे करता आहे ना, इसलिए मैं आप बैठते तुम्हारा काम चालू होता है ना, तो मैं अभी ऐसा करके, तो आप भी करो, आपको भी बहुत प्रॉब्लेम सॉल्व है. मग रणजित साहेब सांगितलं, हे माझ्या मम्मीचे सद्गुरू आहेत, त्याला बापूंबद्दल काहीही माहिती नव्हतं. की बोलतात ते साईचक्र चिडीच्या पा चिमणीच्या पायाला दोरा म्हणून, बापू भटिंडामध्ये त्याला काहीही बापूंबद्दल माहीत नाही, तरीसुद्धा तो बापूंचं करतो न, त्याला त्याचे फायदे मिळतात. मग त्याला त्याने सांगितलं की बापाने स्वतःकडचा एक फोटो दिला, आणि सांगितलं जर बांद्र्याला तो आला असता मी तुझी राहायची सोय करेन, सद्गुरु ते बापू बांद्र्याला असतात, बापू सगळीकडेच आहेत, असं नाही. एकतर आम्ही किती भाग्यवान की आम्ही बापूंचं प्रवचन ऐकायला मिळतं, आम्ही बापूंकडे जातो, असे कागद आहेत, त्याची पण भक्ती करतात, त्यांना पण बापू सगळं देतात. हरिओम श्रीराम.